माय यूट्यूब चॅनल। या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आपल्या ज्ञानात भर पाडण्यासाठी व गणितीय संकल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आज बघूया आपण टाइप्स ऑफ अँगल। यू नो द टाइप्स ऑफ अँगल, यू नो द थ्री टाइप्स ऑफ अँगल, अक्यूट अँगल, राईट अँगल अँड ऑब्टूस अँगल। टुडे वी लर्न 7 टाइप्स ऑफ अँगल। देअर इज झिरो अँगल, अक्यूट अँगल, राईट अँगल, ऑब्टूस अँगल, स्ट्रेट अँगल, रिफ्लेक्स अँगल अँड कम्प्लीट अँगल। यू नो द डायग्राम ओ पी, दिस इज द डायग्राम ऑफ रे ओ पी। देन अगेन दिस इज द ओ आर, दिस इज अनादर रे ओ आर। रे ओ पी अँड रे ओ आर मीट इन अ पॉइंट ओ। दिस डायग्राम इज कॉल अँगल। आता अँगल कशाला म्हणायचं, अँगल म्हणजे काय मराठीत त्याला म्हणतो आपण कोन। तर इथे आपल्याला एक किरण दिला आहे ओपी आणि त्यालाच आपण ओ हा बिंदू घेऊन, आरंभ बिंदू घेऊन त्याच्यातून ओ आर हा दुसरा किरण काढलाय। दोन किरण जेव्हा एकमेकांना एकाच बिंदूत छेदतात तेव्हा कोन तयार होतो। मग आता आपण याचे झिरो अँगल, तर झिरो अँगल कशाला म्हणायचं, तर आपण इथे सांगणार आहे की झिरो अँगल, आता आपण हे दोन पेन घेतले आहे, हे असे एकमेकांवर आपण असे ठेवले आहे, बघा याच्यामध्ये आपण कुठलीच पोझिशन चेंज केली नाही आहे, कुठलीच स्थिती बदलली नाही आहे, स्थिर आहे। देअर इज नो चेंज बिटवीन टू पेन इज कॉल्ड झिरो अँगल। मग आता हा एक पेन असाच ठेवायचा आहे आणि हा पेन असा थोडा फिरवायचा आहे, टर्न करायचा आहे, एक पेन ठेवून हा जो अँगल मिळतो हा मिळतो अक्यूट अँगल। अक्यूट अँगल इज लेस दॅन 90 degrees अँड ग्रेटर दॅन 0 degrees। याला आपण लघुकोन म्हणतो, हा 90 पेक्षा लहान असतो आणि 0 पेक्षा मोठा असतो। नंतर हा जो आहे हा आहे राईट अँगल, याचं जे मेजरमेंट आहे हे 90 असते, याला आपण राईट अँगल म्हणतो। आपण पुन्हा ही थोडी पोझिशन चेंज केली, हा पेन टर्न केला तर याला म्हणतो आपण ऑब्टूस अँगल। ऑब्टूस अँगल म्हणजे विशाल कोन, हा 90 पेक्षा मोठा असतो। ग्रेटर दॅन 90 degrees, द अँगल ग्रेटर दॅन 90 degrees इज कॉल्ड ऑब्टूस अँगल। मग आपण हा असा पुन्हा फिरवत नेला तर इथे आपल्याला हा स्ट्रेट अँगल मिळतो। द मेजरमेंट ऑफ दिस अँगल इज 180। आपल्याला इथे एक स्ट्रेट सरळ रेषा तयार झाली असते म्हणून याला स्ट्रेट अँगल म्हणतात। याचं जे मेजरमेंट आहे ते 180 असते। मग पुन्हा हा अँगल थोडा फिरवला तर हा जो अँगल आहे हा रिफ्लेक्स अँगल झाला, प्रविशाल कोण म्हणतात। याचं जे मेजरमेंट आहे हे ग्रेटर दॅन 180 म्हणजे 180 पेक्षा जास्त आणि 360 पेक्षा कमी असते। आणि हा असा पूर्ण फिरवला आणि हा पुन्हा याच्यावर आला तर याला म्हणतात कम्प्लीट अँगल। म्हणजे हा जो पेन आहे हा आपण इथून स्टार्ट केला आणि हा असा पूर्ण असा फिरवून एक राऊंड पूर्ण करून इथे आणला, म्हणजे हे जे अँगल आहे हा पूर्ण 360 degrees झाला, याची पोझिशन चेंज झाली, याला आपण कम्प्लीट अँगल म्हणतो। देअर इज अ डिफरन्स बिटवीन झिरो अँगल अँड कम्प्लीट अँगल। दिस इज द झिरो अँगल, देअर इज अ नो चेंज इन पोझिशन, याच्या पोझिशनमध्ये कुठलाच फरक होत नाही, दिस इज अ झिरो अँगल। आणि पोझिशन चेंज म्हणजे हा इथून निघून असा पूर्ण हा कम्प्लीट फिरतो आणि इथे येतो तेव्हा त्याला आपण कम्प्लीट अँगल म्हणतो। याच्या पोझिशनमध्ये चेंज होते आणि याचं मेजरमेंट असते 360 degrees। तर आता याचे आपण डायग्राम बघूया कशा काढायच्या। आपण हा जो झिरो अँगल आहे याची डायग्राम आपल्याला काढायची असेल झिरो अँगलची, तर आपण ही अशी काढू। आपण ओ ए,
ही जीरो एंगल देयर इज नो चेंज देयर पोजिशन एंड मेजरमेंट ऑफ दिस एंगल इज जीरो एंगल एंड इट इज रिटर्न बाय रिटर्न दिस टाइप जीरो एंगल. एक्यूट एंगल, एक्यूट एंगल मीन्स काय आपण सांगितलं की हा लेस दॅन 90 डिग्री, लेस दॅन 90 डिग्री. पी क्यू एंड आर, दिस इज एक्यूट एंगल. एक्यूट एंगल इज लेस दॅन 90 डिग्री, 90 पेक्षा कमी माप असेल त्याला एक्यूट एंगल म्हणतो. राईट अँगल म्हणजे ज्याचं मेजरमेंट जे आहे ते 90 डिग्री राहते. आता इथे आर एस टी घेतला आपण, हा जो अँगल आहे हा 90 डिग्री आहे, याला आपण राईट अँगल म्हणतो. ऑप्टिव्स अँगल जो असतो तो ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे. सपोज हा 110 आहे, इथे नाव देऊ पी एस टी, हा जो आहे ग्रेटर दॅन 90 डिग्री असतो, हा स्ट्रेट अँगल आहे. याचं जे मेजरमेंट आहे हे 180 डिग्री असते आणि लेस दॅन 360 डिग्री, हा सरळ आहे. नंतर रिफ्लेक्स अँगल आहे, याची यू व्ही आणि डब्ल्यू, हा रिफ्लेक्स अँगल आहे, हा ग्रेटर दॅन 180, 180 पेक्षा मोठा असतो. आणि कम्प्लीट अँगल हा जो आहे, हा बघा आपण याप्रमाणे दाखवू शकतो. हा कम्प्लीट अँगल, याचं माप 360 डिग्री असते, हा असा पूर्ण याचं माप 360 डिग्री असते. आता आपण हा जो अँगल पाहिला आहे बघा आर ओ पी, आता याचं वाचन कसं करायचं तर बघा, आणि ते लिहायचं कसं तर याचं वाचन करताना अँगल आर ओ पी किंवा अँगल पी ओ आर, इथून आर पासून सुरुवात करा किंवा ओ पासून, हा जो आरंभ बिंदू आहे हा मध्ये आला पाहिजे. लिहिताना आपण लिहू अँगल आर ओ पी किंवा अँगल पी ओ आर. नंतर याचे व्हर्टेक्स म्हणजे याचे बिंदू, या कोणावर असणारे बिंदू कोणते आहे तर पॉइंट आर, पॉइंट ओ आणि पॉइंट पी. व्हर्टेक्स आहे याचे पॉइंट आर, पॉइंट ओ आणि पॉइंट पी. आता आपण जर म्हटलं की याच्या आर्म्स किंवा साईड बाजू कोणत्या आहे तर बाजू आहे किरण ओ आर आणि ओ पी, रे ओ आर अँड रे ओ पी, या झाले त्याच्या बाजू, हे झाले त्याचे व्हर्टेक्स आणि रीडिंग. अशा प्रकारे आपण 7 प्रकारचे अँगल्स आज शिकलो आहोत. या व्हिडिओच्या शेवटी तर्कशक्तीला वाव देणारी एक ऍक्टिव्हिटी दिली जाईल, ती पूर्ण करून कमेंट सेक्शनला पाठवा. तर इथे तुम्हाला एक आकृती दिलेली आहे, या आकृतीमध्ये रे ओ सी ओ बी ओ ए ओ एच ओ जी ओ एफ ओ ई आणि ओ डी दिलेले आहे. तर या आकृतीमध्ये या 7 प्रकारचे अँगल तुम्हाला शोधायचे आहे, त्यांची नावं कमेंट सेक्शनला द्यायची आहे. थँक्स फॉर द वॉचिंग व्हिडिओ. व्हिडिओला आवडल्यास शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.